मिरज शहरासह परिसरामध्ये पैगंबर जयंती आणि दत्त जयंती शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्याने शांतता कमिटी बैठकीमध्ये पोलिसांनी नागरिकांचे आभार मानले. पोलीस प्रशासनाची शांतता कमिटी बैठक आज पार पडली. या बैठकीदरम्यान काही हौशी लोकांकडून सण वाढदिवस या निमित्तानं विनापरवाना डिजिटल लावून शहराचं विद्रुपीकरण केलं जात आहे व विचित्र पद्धतीनं उत्सव साजरा केला जातो. काही मोजक्याच लोकांमुळे शहराची शांतता बिघडू शकते अशी चर्चा या बैठकीमध्ये झाली. याबाबत DYSP धीरज पाटील यांनी जातीय सलोखा बिघडवणाऱ्यांवर कडक कारवाई यापूर्वी केली आहे आणि यापुढेही करण्यात येईल असा इशारा दिला. आजच डिजिटलबाबत सामाजिक कार्यकर्ते मोहन वाटवे यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर 16 जणांचे डिजिटल जप्त करण्यात आले. तक्रारीची वेळ न येता प्रशासनानं स्वतः कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. शहर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक अरेंज करण्यात आलेली होती, ज्याला पोलीस निरीक्षक मिरज शहर आणि शांतता कमिटीचे सर्व सदस्य ज्याच्यामध्ये माजी आमदार हफीज दतुरे आणि इतर सर्व सदस्य हजर होते. या मीटिंगमध्ये मिरज शहरामध्ये लावण्यात आलेले डिजिटल बोर्ड आणि झेंडे हे काढण्याबाबत चर्चा करण्यात आली आणि ते शीघ्रतेने काढण्यात यावेत असा निर्णय झाला. महापालिका आणि पोलीस संयुक्त रीतीने ही कारवाई करत आहे, ज्याच्यामध्ये बोर्ड काढले जातील आणि शांतता कमिटीनं मोहम्मद पैगंबर जयंतीमध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ठेवल्यामुळे ही जयंती अतिशय शांततेने पार पडली, त्याबद्दल या सर्व सदस्यांचं अभिनंदनही केलेले आहे.